राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ द्वारा पुरानी पेंशन बहाली को लेकर मोर्चा आंदोलन किया गया। इस वक्त कई कर्मचारियों की भी मौजूदगी देखने को मिली। मी गजानन वाहने, राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ पूर्व विदर्भ प्रेसिडेंट। आज आंदोलन किया जाता है, काय नेमके मागणे आहे? राष्ट्रीय मूल्यवर्धित बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनच्या माध्यमातून 13 मार्च ते 19 मार्च पर्यंत आम्ही काली फेरी आंदोलन केलं आणि आज 23 मार्चला महाराष्ट्राच्या 36 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही मोर्चा आंदोलन करत आहोत। याचा सगळ्यात पहिली डिमांड जी आहे की जुनी पेन्शन लागू करण्यात यावी सरसकट सगळ्या कर्मचाऱ्यांना। दुसरं, या देशामध्ये ज्या 348 सार्वजनिक कंपन्या होत्या, गव्हर्नमेंट कंपन्या होत्या, मिनिरत्न, महारत्न आणि नवरत्न, त्यांचं जे खाजगीकरण सुरू आहे, निजीकरण सुरू आहे, प्रायव्हेटायझेशन सुरू आहे, ज्याच्यामुळे हे पेन्शन धोक्यात आलेलं आहे, ते त्वरित थांबवण्यात यावं। तिसरा मुद्दा, न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020 कोरोनाच्या काळामध्ये जी लागू झाली, विदेशामध्ये सुद्धा न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू केली जाते पण त्याच्यावर चर्चा होते, भारतामध्ये कुठल्या प्रकारची चर्चा, कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स आन्सर न होता ही लागू करण्यात आलेली आहे। आणि ही न्यू एज्युकेशन पॉलिसी खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकरणाला प्रोत्साहन देते, त्याच्यामुळे ती त्वरित रद्द करण्यात यावी। त्यानंतर SC ST विद्यार्थ्याची फेलोशिप बहाल करण्यात यावी। त्यानंतर जे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून अंशकालीन कर्मचारी आहे, त्या अंशकालीन कर्मचाऱ्यांना परमनंट करण्यात यावं, या प्रकारच्या अशा मागण्या। तर त्यासोबतच बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लेबर मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी 39 लेबर लॉज बनवले होते, कामगार कायदे बनवले होते। कामगार कायदे जेव्हा आम्ही उल्लेख करतो तेव्हा लोकांना असं वाटते हे कामगारांच्यासाठी आहे, हे केवळ कामगारांसाठी नसून कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी आहे। 39 लेबर लॉज कोरोनाच्या काळामध्ये केंद्र सरकारने रद्द केले आणि केवळ 4 लेबर लॉज ठेवलेले आहे, हे 4 चे 4 लेबर लॉज कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या विरोधात आहे, त्यामुळे हे 4 लेबर लॉज त्वरित प्रभावाने रद्द करण्यात यावे यासाठी या मोर्चा महाराष्ट्राच्या 36 जिल्हाधिकारी कार्यालयावर आज काढण्यात येत आहे। काय सरकार समजा मागण्या तुमच्या मान्य करणार नाही तर काय कुठलं पाऊल लागणार? सरकारने जर या मागण्या मान्य केल्या नाही तर हे आंदोलन आम्ही परत उग्र करणार आहोत आणि महाराष्ट्राच्या 44,000 गावामध्ये जे शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतमजूर आहेत, शेतामध्ये काम करणारे मजूर आहेत, कामगार आहेत, कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, या सगळ्यांपर्यंत हे आंदोलन आम्ही पोहोचणार आहोत। आणि समाजाच्या साथ सहयोगाने ह्या हे जे आंदोलन आहे हे राष्ट्रभर म्हणजे देशव्यापी आम्ही याला बनवणार आहोत। 620 जिल्ह्यामध्ये आमचं नेटवर्क आहे, त्या नेटवर्कमध्ये हे सगळं आंदोलन आम्ही देशभर करणार आहोत।